राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भात निवडणूक आयोगात सुनावणी. गेल्या सुनावणीत शरद पवारांची नियुक्ती घटनाबाह्य असल्याचा दावा. आज काय युक्तिवाद होणार याकडे सर्वांचं लक्ष. मराठा आरक्षणावरून मंत्रिमंडळात गँग वॉर. मुख्यमंत्री शिंदेंना कुणी जुमानत नाही. संजय राऊतांचा हल्ला बोल, तर आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देणार. मुश्रीफांचा पलटवार. आज भाजप ओबीसी सेलची महत्वाची बैठक. राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा. भाजपकडून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याची गंभीर दखल. मनोज जरांगेंचा 15 नोव्हेंबर पासून पुन्हा महाराष्ट्र दौरा. तर आरक्षण न मिळाल्यास आंदोलनासाठी सज्ज रहा, जरांगेंचं आवाहन. तर राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंना भेटणार. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मातोश्रीवर महत्वाची बैठक सुरू. मराठा आंदोलन आणि ग्रामपंचायत निवडणूक निकालावर होणार चर्चा. अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडलं पीक विमा कार्यालय. जिल्हाप्रमुखाच्या उपोषणाची दखल न घेतल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. डोंबिवलीजवळ अज्ञात व्यक्तीकडून एसी लोकलवर हल्ला. अज्ञाताकडून टिटवाळा. सीएसएमटी एसी लोकलवर दगडफेक. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्यांचे हाल. पुणे मुंबई महामार्गावर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद. पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉरच्या कामासाठी ब्लॉक. (laughs)